गान सरस्वती किशोरीताई अमोणकरन ही राग भूक मधली बंदिश अजरामर करून ठेवली आणि आज आपल्या सोबत पंडित मिलिंद रायकर यांनी ती वाजवून आपल्याला तृप्त केलेला आहे. सध्या आघाडीचे व्हायलिन वादक असलेले पंडित मिलिंद रायकर हे आज आपल्या जलसामध्ये आलेले आहेत. पंडितजी, हे नेहमी विचारलं जातं की तुमची तालीम कुठं झाली, तुम्ही कोणाकोणाकडं कष्टानं शिकलात, गायकी अंगानं तुम्ही व्हायलिन वाजवता, तर साहजिकच किशोरीताईंची सगळी छाप तुमच्या वादनात दिसते. पण मला असंही कळलं आहे की ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनमधलं तुम्ही फोर्थ ग्रेड परीक्षा पास आहात, म्हणजे वेस्टर्न क्लासिकलपासून तुमचा प्रवास सुरू झाला, गोवन फोकपर्यंत तो गेला आणि नंतर तुम्ही स्वतःला डायव्हर्ट केलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडं. हा सगळा प्रवास सहज सोपा नव्हता, म्हणजे गोव्यातून सुरू होऊन मुंबई स्थायिक होतपर्यंत आणि मुंबई स्थायिक झाल्यावरती पुन्हा रियाजासाठी झगडणं काय होतं. मला गोवा गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली आणि ती स्कॉलरशिप घेऊन मी मुंबईत आलो आणि म्हटलं माझ्या वडिलांची म्हणलं माझं वय लहान होतं तेव्हा मला काय बरोबर काहीच उपयोग कळत नव्हतं आणि त्या दृष्टीने मी गिटार वाजवायचो, ऑर्केस्ट्रामध्ये गिटार वाजवायचो. मुळात गोव्यामध्ये क्लासिकल व्हायलिन वाजवणारे कोण नव्हते, त्यामुळे मी वेस्टर्न शिकलो. पाश्चात्य संगीताची आवड होतीच आणि प्रोफेसर ए पी डी कॉस्टा आणि फादर कामिल शावेर यांच्याकडे मी वेस्टर्न शिकलो. वेस्टर्न शिकता शिकता गिटार पण वाजवायचो, शाळेमध्ये गिटार वाजवायचो आणि ते चालू असताना धारवाडचे पंडित बी एस मठ आमच्या गोव्यात स्थायिक झाले आणि म्हणून मला शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे मला त्यांच्याकडे 3 वर्षे मला मिळाले. पण माझे वडील अजून म्हणायचे की अजून गायकी पद्धत आली पाहिजे आणि सुदैवाने योगायोगाने मला कला अकादमीची स्कॉलरशिप मला मिळाली आणि म्हणून मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर माझं भाग्य की पद्मश्री पंडित डी के दातारांनी मला आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारलं आणि विद्यार्थीपासून शिष्य होणं किती कठीण आणि त्या ज्या काय परीक्षा त्यांनी माझ्या घेतल्या मला वाटतं त्या परीक्षेतून मी पास होत 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 त्यांच्याकडनं तालीम मला मिळाली. पंडित डी के दातारांचा विषय निघाला आहे तर पंडित डी के दातार यांची व्हायलिन अक्षरशः गायची, म्हणजे त्यांनी इतके प्रयोग व्हायलिन वादनाचे केले ज्यामध्ये गायकीचे प्रयोग आहे खरं तर. मग त्यांची नाट्यपद असतील किंवा त्यांचं शास्त्रीय रागदारी वाजवणं असेल, सगळं काही गायकी अंगानं होतं. तर पंडितजीची ती जी शिकवण आहे ती तुमच्यात उतरली, पुढे ती किशोरीताई अमोणकरांपर्यंत गेली, करेक्ट, तिथं तुमचं वादन हे परिपूर्ण झालं, म्हणजे किशोरीताईंचा सगळा जो संगीताचा विचार आहे तो तुमच्या बरोबर आला. डी के दातारांनी तुम्हाला जे शिकवलं, त्यांची जी छाप आहे खास, राग मालकोंस असेल किंवा राग चारुकेशी असेल कुठलाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जो ट्रान्झिशन जो पिरियड होता गोव्याला मी वेस्टर्न ट्युनिंगमध्ये वाजायचो ई ए डी जीला, त्याच्यानंतर पंडित बी एस मठकडे मी पसापसा शिकायचो. आता पसापसावरनं मला दाता गुरुजींकडे जेव्हा आलो तेव्हा त्याचं ट्युनिंग सापसाप झालं. म्हणजे आपलं काय असतं, ही जी तार आहे ना ही आम्ही आता साला ट्यून केली आहे पण ती पला असते आणि तो काळी एकला ट्युनिंग झालेलं असतं, काळी एक किंवा सफेद एक. त्याचा साची पोझिशन बदलल्यामुळे इकडे आल्यानंतर मला थोडासा त्रास झाला. त्यांचं काही बारकावे म्हणा किंवा मिंड, बोटांची ठेवण, बोटांची मांडणी ह्याचा ग्रास्प करायला थोडा वेळ लागला. खरं तर भारतीय तंतुवाद्य असेल किंवा कुठलंही वाद्य जे शास्त्रीय वादनात वाजवलं जातं त्याचं प्रत्येकाचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. त्याचं ट्युनिंगचं असेल, त्याची मांडणी असेल, त्याची ठेवण असेल, वाजवण्याची पद्धत असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं ते वाजवलं जातं. करेक्ट. व्हायलिनचंही तसंच आहे. व्हायलिन कर्नाटकी क्लासिकलमध्ये ज्या पद्धतीनं वाजतं तिथं सगळ्या इलेक्ट्रॉनिक व्हायलिन झालेलं आहे पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये अजून तो ट्रेंड आलेला नाही इलेक्ट्रॉनिक करून वाजवण्याचा, म्हणजे आपण अजून आपल्या मूळ ठिकाणी शाबूत आहोत. अजून आहोत आणि मूळ याचं सगळं श्रेय जातं ते पंडित गजानन बुवा जोशींना, कारण त्यांनी ते वाद्य
नॉर्थ इंडियामध्ये शास्त्रीय संगीत वाजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी वाजवलं, आपल्या पद्धतीत वाजवलं. त्यांची शैली वेगळी होती, बोध धरण्याची पद्धत वेगळी होती, ट्युनिंगची पद्धत वेगळी होती. असं हळू प्रकार प्रयोग करून 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 ते दातारसाहेबाने त्याचं ट्युनिंग सापा सापा आणि सफेद तीनला उपयुक्त आहे असं त्यांचं मत झालं आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला तसं शिकवलं. Thank you.
ही द्रुतमधली मालकांशी बंदिश गिरीश कर्नाडच्या सूरसंगम चित्रपटात जशीच्या तशी गायली गेली होती. त्यानंतर ती घराघरात पोहोचली आणि आत्ता तुम्ही ती वाजवली. आहा, पुन्हा एकदा खूप आनंद मिळाला. म्हणजे अशा पद्धतीचा आनंदाचा पुनर्प्रत्यय वारंवार मिळणं ते सुद्धा श्रोत्यांसाठी खूप आवश्यक असतं. गायकी अंगाने जेव्हा व्हायलिन वाजवतो तेव्हा लोक आपल्याला राहून राहून दाद देतात. पण अनेक वेळा नको तेव्हा सुद्धा श्रोते दाद देतात. अशा वेळी तो जो कलावंत असतो त्याला नेमकं काय वाटतं की अरे मी एवढी चांगली जागा मगाशी वाजवली त्याला कोणी दाद द्यायचे हे विसरले पण आता दुय्यम का असेना दाद दिलेली आहे. पण तरीसुद्धा हेच वाजवताना खासियत असते की दादीसाठी आपण न वाजवता स्वतःला आनंद मिळावा म्हणून आपण ते वाजवतो. हा जो विचार तुम्ही किशोरीताईंकडनं घेऊन आलात तुमच्या वादनात तो दिसतो. आणखी कोणी तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सांगितलं की आत्मानंदासाठी गाणं वाजवलं पाहिजे किंवा वादन केलं पाहिजे? हा, मुळात हा जो शास्त्रीय संगीताचा जो विषय आहे ते आत्मानंदासाठी असावं हे माझे वडील मला लहानपणापासून सांगत गेलेत. मी रियाज करायचो आणि थोडा फास्ट वाजवायला जायचो, तान वाजवणं किंवा बाकीचे काहीतरी गाणी वाजवणं, बाकीचे राग वाजवणं. तर ते म्हणाले अरे नाही, एक एक सुराचा तू 8-8 तास 10-10 तास रियाज कर. का? तर तो सच्चा सूर मनाला भिडलं पाहिजे. पण आमचं बाल मन, वडील सांगतात त्याला जास्त व्हॅल्यू नसतं ना. तेव्हा हीच गोष्ट जेव्हा मला दातार गुरुजींनी, पंडित वसंतराव काडणेकर, माझ्या सगळ्या गुरुजींनी जेव्हा सांगितली किशोरीताई, तेव्हा ते खरं वाटलं की माझे वडील किती ग्रेट होते. आता तुमच्यासोबत तुमचा मुलगा यज्ञेश रायकर सुद्धा आलाय आणि तो सुद्धा सुरेख वाजवतोय. म्हणजे यज्ञेश, तू तर खरं नशिबवान आहेस की तुला वडिलांनी सगळे एक्सप्लेन करून जो रॉनेस आहे तो सगळा बाजूला केलेला आहे. आता फक्त प्युरिटी म्हणजे शुद्धता त्यात उरलेली आहे, ती तुला जशी आहे तशी मिळते आहे. यज्ञेश साथच करतो की आता स्वतंत्र वाजवायला लागलाय? नाही, तो बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र वाजवतो आणि 2-2 तासाची सुद्धा मैफिल करतो. आम्ही एकत्र अमेरिकेचा टूर केलाय, दुबईचा टूर केलाय आणि परवाच त्याला भारतरत्न MS शुभलक्ष्मीचा अवॉर्ड पण त्याला मिळाला. वा. आणि आता हल्ली आम्ही एक नवीन प्रयोग केलाय कलर्स ऑफ व्हायलिन म्हणून. जसं तो शास्त्रीय संगीत छान वाजवतो तसं लाईट म्युझिक पण छान वाजवतो. आणि आजकाल त्याचा गझलकडे जास्त त्याचं मन वळलेलं आहे. काय गझल गायकीमध्ये कोण आवडत? मुलामली जी आहेत, मेहंदी हसन जी आहेत, जगजीत सिंग जी सगळे जे ग्रेट्स आहेत त्यांनाच आपण फॉलो करतो. तू आता गुलामलीचा विषय काढलाय तर गुलामलीच्या गझलेमध्ये व्हायलिन खूप वाजली आहे आणि ती छान वाजते कारण ती त्यांची अगदी ज्याला म्हणतो ना छोटी बाहेर की गझले ते खूप वाजवतात त्यामुळं खूप वाजवायला जागा असते. तर एखादी गुलामलीची गझल जर का वाजवत असेल तर खरंच वाजवली पाहिजे. ठीक आहे, तुमच्यासमोर तुम्हीच ओळखाते मी वाजवतो. क्या बात. Thank you.
या गझलचं भाग्य असं की मला असं वाटतं ही आजवरची सर्वात लोकप्रिय गझल असेल. म्हणजे निकाह चित्रपटामध्ये जेव्हा मलिनी ती गायली ती ग्लोबल झाली आणि त्यानंतर त्यांची एकही अशी मैफल नसेल की ज्यामध्ये ही गझल गाण्याची त्यांना फरमाईश झाली नसेल. ती चुपके चुपके रात दिन आसू वाहना याद आहे तू वाजवलीस वा क्या बात आहे वा वा वा. पंडितजी तुम्ही भावगीतांवर नाट्यपदांवरती बरीच व्हायलिन वाजवलेली आहे. अनेक दिग्गज कलावंतांबरोबर तुम्ही कार्यक्रमांमधून दिसलेला आहात तर आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं भावगीत किंवा नाट्यपद होऊ द्या. मी नाट्यगीत वाजवतो. वा वा युवती म्हणा. हो हो हो. आणि ह्या नाट्यगीतासाठी मला खास तालीम मिळाली ती प्रोफेसर माधव बागुल. बरं. त्यांच्याकडनं मला युवती म्हणा मानापमान नाटकातलं मानापमान. Thank you.
आपण लाईव्ह कॉन्सर्ट्स करतो तेव्हा रागदारी पेश करतो, एखाद दुसरं भावगीत किंवा नाट्यपद वाजवतो आणि त्यानंतर मग भैरवीची पेशकश होते. तुम्हाला तर ती जास्त होत असेल, कारण डी के दातार एकीकडं, दुसरीकडं किशोरीताई आमोणकर, त्यामुळं भैरवी तुम्ही वाजवावीच अशी फरमाईश होते की नाही? होते ना. भैरवीबद्दल माझा एक वेगळा विचार आहे की भैरवीचे आर्त जे सूर आहेत ते सूर वाजवत असताना एक वेळ तबला नसला तर चालेल अशी मला मनाला नेहमी वाटत असतं. आणि त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमाला मी तबल्याची साथ न घेता वाजवतो. त्याचे नुसतं स्वर आपल्या कानामध्ये प्रेक्षक लोक घेऊन जाऊ या हेतूने तर मी आता पण बाबुल मोरया ही भैरवी वाजवतो, पण तबला घेणार नाही साथीला.